ब्रेकिंग न्यूज वाडा तालुक्यातून समोर येत आहे. नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन शालकरी मुलींचा बिलघर येथील कापरी गावाच्या नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना वाडा तालुक्यातील असून उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुलींपैकी दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर यातून बचावलेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू केला आहे. मानसी अनिल देसले वय 11 वर्षे राहणार कापरी, वेदिका संतोष आकरे वय 13 वर्षे व दीक्षा संतोष आकरे दोघी राहणार अंबई अशा तिघी जणी बुधवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील बिलघर ग्रामपंचायतीतील कापरी येथील नदी काठेवर आंघोळीसाठी गेल्या होत्या. यावेळी एकाएक पाण्याचा प्रवाहात वाढ झाल्याने तिघी जणी पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत मानसीचा घटनास्थळी तर वेदिकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. सुदैवाने दीक्षा सुखरूप असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मानसी पोहण्यात पटाईत होती, मात्र येथील बंधाऱ्याचे पाणी अचानक सोडले असावे ज्यामुळे एकाएक पाण्याचा प्रभाव वाढत गेला आणि दोघींना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या, अशी शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.